दरम्यान नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. नवी संसद भवन उभारण्याची गरज काय होती, राष्ट्रपतींनाही उद्घाटन सोहळ्याला बोलावलं नाही, हा देशाचा अपमान आहे, त्यामुळे उद्घाटनाच्या या सोहळ्यावर काँग्रेसचा आमचा देखील बहिष्कार आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे. प्रथम या देशाच्या नव्या संसद भवनात उद्घाटन करताना राष्ट्रपती महिलेची आठवण आपल्याला का झाली नाही, आमचा बहिष्कार आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष राष्ट्रपती ना डावलल्याबद्दल, एका आदिवासी महिलेला डावलल्याबद्दल संसद भवनाचा जो उद्घाटन सोहळा 28 तारखेला होतो आहे त्याच्यावर काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही त्या सोहळ्यावरती बहिष्कार टाकू. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं कावीळ झाल्यासारखं वागणं हे अत्यंत अयोग्य आहे. नवीन संसद भवन हे या देशाची शान आहे. मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढलेला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. इंदिरा गांधींच्या हातून किंवा राजीव गांधींच्या हातून काही संसदेच्या एक्सटेंडेड इमारतीचं उद्घाटन झालं, पण हे नवीन संसद भवन आहे. तुम्ही आम्हाला मूर्ख समजू नका, मूर्ख तुम्ही आहात. इतिहासात नाव होण्यासाठी इतिहास बदलतायत काहीही न करता, फक्त जुन्या ऐतिहासिक इमारती पाडून नव्या इमारती उभा करून फक्त त्या इमारतीच्या पायाभरणीला आणि उद्घाटनाला आपल्या नावाच्या पाट्या लावायच्या, याच्या पलीकडे ह्या कार्यक्रमाचं महत्व नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.